नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या मार्गदर्शन पर विषयाचं नाव आहे आजचा विद्यार्थी हा भविष्याचा नायक असतो। आणि आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने कशा प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे याविषयी मी तुम्हाला 5 मिनिटं मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही शाळेमध्ये जाता, घरी अभ्यास करता, तुम्ही शिकता, तुम्ही सगळ्या गोष्टी करता, पण महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की आपण जो अभ्यास करतो आहे, मी जो अभ्यास करणार आहे तो अभ्यास मी कशासाठी करतो आहे ही गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे। कारण तुम्ही पुस्तक वाचून किंवा तुम्ही मार्क्स मिळून तुम्ही नोकरीवर लागणारच याची काही गॅरंटी नाही आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की भारताची लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि येणाऱ्या समस्याविषयी तुम्हाला आता भविष्यामध्ये तोंड देणं अत्यंत आवश्यक आहे। मग यासाठी तुम्हाला शिक्षण तर घ्यायचं आहे, पण ती शिक्षण कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे? तर शिक्षण हे सर्वांगीण प्रकारचं असलं पाहिजे, शिक्षण हे गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे। कारण आपला भारत देश, तुमचं कुटुंब तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं, प्रत्येकांना असं वाटतं, तुमच्या आईवडिलांना सुद्धा असं वाटतं की हे मुलं देशाचं काय आहे, भविष्य आहे। परंतु या भविष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत, अनेक समस्या आहेत, या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे। तुमच्या प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटतं की माझा पोरगा मोठा झाला पाहिजे, माझा पोरगा शिकला पाहिजे, माझ्या पोरांनी डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हायला पाहिजे, हे त्यांचे स्वप्न आहे। पण ते त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी भूमिका काय आहे, माझी जबाबदारी काय आहे, हे मुलांनी आत्तापासून ओळखणं गरजेचं आहे। मी तर म्हणतो की शालेय पातळीवर हा विषय असणं अत्यंत गरजेचं आहे। कारण आजकालच्या मुलांना मी अभ्यास का करतो, माझ्या मनामध्ये कोणते अंगामध्ये कोणते गुण असायला पाहिजे, या गोष्टीची आजकालच्या विद्यार्थ्यांना फार कमी प्रमाणामध्ये जाणीव आहे। आणि म्हणून आपण अभ्यास करत असताना जी मानसिकता आहे ती आधी मानसिकता तयार करून घ्यायची की बाबा मी हा धडा वाचणार आहे, तर मला याच्यातला कोणताही जरी प्रश्न आला ना तर तो प्रश्नांचं उत्तर मी देणार आहे। हे परफेक्ट मानसिकता तुम्ही मनामध्ये जर करून ठेवली तरच तुम्ही पुढे जाणार, अन्यथा तुम्ही पुढे जाणार नाही। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला किती मार्क्स मिळू द्या, हे मार्क्स तुमच्या जीवनाचं भविष्य ठरू शकत नाही। कोणाला 40 पैकी 36, कोणाला 30-20 मार्क मिळू द्या, मी तर म्हणतो 1-0 मिळाले तरी चालेल, काही प्रश्न नाही। फक्त प्रश्न असा आहे की मला जर का 0 मार्क मिळाले तर त्याच्यापासून 10-20-30-40 पैकी 40 मार्क करण्याची माझ्यामध्ये क्षमता, कष्ट करण्याची तयारी असायला पाहिजे, तरच मी पुढे जाऊ शकतो। आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी माझ्यामध्ये पाहिजे। आता ही कष्ट करण्याची तयारी येणार कुठून? आपण जे शालेय अभ्यासक्रमामध्ये शिकत असतो ती आपण 90% मूल्य शिकत असतो। आपल्याला मराठीमध्ये धडे असतात, सैनिकांचा धडा असतो, आईची कविता असते, त्याच्यानंतर आणखी आपल्याला वडिलांवरती कविता असतो। पण याच्यातून आपण जे शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये जे काही मूल्य शिकतो हे मूल्य आपल्याला भविष्यामध्ये संघर्ष करताना कामा येतात। आपण सैनिकाचा धडा शिकत असताना आपल्याला सांगायचं असतं की कोणत्याही परिस्थितीत मी लढलं पाहिजे, हा माझा धर्म आहे आणि मी तो धर्म कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार। तसा विद्यार्थ्याचा धर्म आहे की मला किती अडचणी आल्या, जर किती जरी मला संकट आले तरी मी माझा अभ्यास वेळेतच पूर्ण करणार। पण आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये ते मला फार कमी प्रमाणामध्ये दिसतं आणि ती भावना आपल्या मनामध्ये रुजवणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे आपले विचार बदलणं गरजेचं आहे। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आतापर्यंत जे मी शालेय पातळीवर माझ्या 10 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला मी सांगतो की इंग्रजी जे ज्या पद्धतीनं आपण शिकतो आहे ते इंग्रजी जवळपास 50% चुकीच्या मेथडनं शिकतो आहे। त्यामुळे मुलांना, आपल्या महाराष्ट्रातील मुलं इंग्लिश विषयामध्ये हे कच्चे असताना आपल्याला दिसतात। त्यांना वाचन येतं, बऱ्याच मुलांना वाचन येतं पण समजत नाही, आणि न समजल्यामुळे ते मुलं लिहू शकत नाही। हा महत्त्वाचा विषय, आपले आई वडील, शिक्षक सगळेजण आपल्याला हे समजतात की इंग्रजी वाचन आलं म्हणजे तुला चांगले मार्क्स मिळणार, ही संकल्पना चुकीची आहे।
कारण आपण भी मी जेव्हा शाळेमध्ये जात होतो तेव्हा आपल्याला सगळं सांगत होतं की पॅसेज मध्ये उत्तर बघायचं, शेवटचे दोन शब्द बघायचे, इकडचा उतार आणि इकडचं टिंब बघायचं, दोन मधलं सगळं लिहून टाकायचं आणि ग्रामर नियमाप्रमाणे शिकवायला जायचं, ते लिहायचं, झालं पास। हे विद्यार्थ्यांनो, अशा नॉलेज तुम्हाला स्पर्धेच्या युगामध्ये पुरेसं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इंग्रजी वाचता येणं जसं गरजेचं आहे तसंच तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ शिकणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। जर तुम्हाला ते कळालं तर तुम्ही लिहू शकणार आहात, आणि असं होताना मला फार कमी दिसतं। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। तर तुम्ही भविष्याचे नायक कसे होणार आहात? जर तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं जर शिकवलं जात असेल तर तुम्ही भविष्याचे नायक होऊ शकत नाही, तुम्ही देशाचं भविष्य घडू शकत नाही। त्यामुळे आपल्याला शिक्षणाची पद्धत, आपल्याला जी मनामधली भीती आहे ती काढण्यासाठी शिक्षण हे दिशाबद्ध पद्धतीनं असलं पाहिजे। म्हणजे आपल्याला वाचन लेखन करताना सुद्धा दिशाबद्ध असलं पाहिजे। दोन अक्षरी, तीन अक्षरी, चार अक्षरी, सेम प्रोनाऊन्सिएशन, त्याच्यानंतर वेगळे प्रोनाऊन्सिएशन, ते शब्द कसे तयार होतात हे तुम्हाला शालेय पातळीपासून दिशाबद्ध पद्धतीने शिकवलं पाहिजे। आपण तेच काम करतो, तुम्हालाही माहिती आहे की जर आप माझ्या हाताखाली शिकलेला जर मुलगा असेल तर तो इंग्रजीत कधीच फेल होणार नाही, ना गणितात सुद्धा फेल होणार नाही। कारण जे बेसलाईन नॉलेज आहे ते बेसलाईन नॉलेज आपल्याला वेगळं शिक्षणाच्या बाबतीत करणं गरजेचं आहे। यासाठी शालेय पातळीवर सुद्धा वेगळ्या बॅचेस असणं आवश्यक आहे। जे कच्चे मुलं आहेत त्यांना वेगळ्या बॅचेस असणं आवश्यक आहे। जे सर्वसामान्य मुलं आहेत ज्यांना इंग्रजी कळत नाही पण वाचता येतं, पण ज्यांना वाचता येत नाही यांच्या पण वेगळ्या बॅचेस पाहिजे, आणि त्यांना बेसलाईन पासून शिकवणं अत्यंत गरजेचं आहे। तरच ते मुलं देशासाठी काहीतरी करू शकतील। तुम्हाला माहिती आहे की आधुनिक युगामध्ये 10 वर्ष, येणाऱ्या 10 वर्षाच्या काळात तुम्हाला खूप समस्या सामोरं जावं लागणार आहे। यासाठी तुम्ही आतापासून तयार असायला पाहिजे। अनेक गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम असतात, जे काही नियम असतात, यांच्याबद्दल तुम्हाला आतापासून माहिती पाहिजे। तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचायला पाहिजे। त्याच्यातलं जे काही चांगलं नॉलेज आहे ते चांगलं नॉलेज तुम्ही वहीमध्ये लिहून द्यायला पाहिजे। आतापासून तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाहिजे। तुमच्या पुस्तकातले काही जास्त दूर जाण्याची गरज नाही आहे। तुमच्या पुस्तकातले तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न एका वहीमध्ये तुम्ही लिहू शकता, ते वेगळं काढू शकता। आतापासून तुम्ही नोट्स बनवायला सुरुवात करू शकता। त्यामुळे येणारा भविष्याचा काळ हा स्पर्धेच्या युगात आहे विद्यार्थी, त्यामुळे तुम्ही तयार असणं गरजेचं आहे। म्हणून मी तुम्हाला नेहमी तळमळीनं सांगतो की बाळा, तुझं बेसिक नसेल तर आपल्या बेसिक बॅचमध्ये बस, आपल्याकडे सगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत। आणि त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने शिकलेत ना तर तुमचं निश्चितच भविष्य, हे तुमचं भविष्य तयार होईल आणि तुम्ही देशाचे नायक बनाल। कारण या देशाकडनं तुम्हाला फार, या देशाकडनं तुमची फार अपेक्षा आहे की या देशातले जे मुलं आहेत ना, प्रत्येक मुलगा हा काहीतरी ना आईच्या पोटातून जन्म घेताना काहीतरी असा बनून येत असतो, त्याच्यामध्ये काहीतरी बुद्धिमत्ता असते आणि तो नंतर बनत असतो। त्याला वातावरण, शिक्षण, आपली कष्ट करण्याची प्रवृत्ती हे महत्त्वाचे भाग असतात। सगळ्यांचा मेंदू समान आहे पण त्याला जी दिशा आपण देतो ना वातावरणामध्ये, हा महत्त्वाचा विषय। आपण कुठून आलो, आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, मला किती संकट आहे, मी किती संघर्ष करतो, या गोष्टी तुमच्या वेशामध्ये काहीच मॅटर करत नाही। फक्त तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, तर त्याचं महत्त्वाचं आहे की तुमच्या रक्तामध्ये ते विचार असले पाहिजेत की नाही मी मार्ग काढणार, मी शिकणार, मी हर गोष्टीमध्ये मार्ग काढून शिकणार आहे। जर माझ्याकडे पुस्तक नसेल तर मी मित्राकडचं आणणार, प्रश्नोत्तर लिहून घेणार, त्याचं त्याला देणार आणि मी पाठ करणार आणि परीक्षेत 20 पैकी 20 मार्क पाडणार। ही कुवत आपल्यामध्ये पाहिजे। बरेच मुलं आजकालचे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मला रिझन सांगतात, मी अभ्यास घेत असताना माझ्याकडे पुस्तक नव्हतं, वही नव्हती, माझ्याकडे प्रश्नांची उत्तरंच नव्हती सर, म्हणून मी पाठ करून नाही आलो। गलत, हे सगळं चुकीचं आहे, हे कारण आहे, बहाणं आहे, हे सोडून द्या। कारण तुम्हाला देशाचं नायक व्हायचं असेल ना तर तुम्हाला खऱ्या अर्थानं कारण द्यायचं नाही, भीती कधी बाळगायची नाही,
मी करणार आहे, कारण मी जगामध्ये असा एकमेव आहे की माझ्यासारखा कोणीच नाही. तुमच्यासारखं कोणी आहे का? नाही. तुमच्यासारखं कोणीच नाही, तुम्हीच आहात. पण ते कधी? जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल. जर स्वतःला ओळखलं तर निश्चितच तुम्ही या देशाचं भविष्य बनणार. आणि लक्षात ठेवा, तुम्ही आता जाणते आहात, तुम्हाला या वयात गोष्टी पाहिजे. तुम्हाला सांगतो, ज्या शिक्षकांच्या नजरेमध्ये हा मुलगा आहे ना, हा उद्याचं भविष्य आहे देशाचं, हे ज्यावा शिक्षकांच्या नजरेत असेल तरच तुम्ही काहीतरी बनू शकता. आणि असे शिक्षक आजकाल सापडणं फार कमी. हा मुलगा आहे, हा जरी पहिल्या वर्गात असेल, सातवीत असेल, आठवीत असेल, नववीत दहावीत असेल, पण हा मुलगा शिक्षकांच्या नजरेमध्ये देशाचं समाजाचं भविष्य असला पाहिजे, तरच तो मुलगाला तो शिक्षक काहीतरी घडू शकतो. अन्यथा तो शिक्षक देशाला मुलाला तो घडू शकत नाही. कारण हा मुलगा माझा, ह्या कुटुंबाचा घटक आहे, आपल्या समाजाचा घटक आहे, हा राष्ट्राचा सैनिक आहे, हा राष्ट्राचा भक्त आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. हे जेव्हा शिक्षकांच्या मनामध्ये त्याच्या नजरेत सदैव शिकवताना असेल ना, तो शिक्षक फक्त तुम्हाला शिकू शकतो, आणि तरच तुम्ही त्याच्या हाताखाली काहीतरी बनू शकता, अन्यथा नाही. हे आजकालच्या आपल्या सामाजिक परिस्थितीची दुर्दैवाची गोष्ट आहे की सगळे शिक्षक तुम्हाला असे सापडत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी तळमळीतून सांगत असतो की तुम्ही दिशाबद्ध पद्धतीने शिका, वेळेवर अभ्यास करा. आणि जर का तुम्ही वेळेवर अभ्यास केला, तुम्ही वेळेवर शिकले, कारण स्पर्धेच्या उगात वेळेला फार महत्त्व आहे. तुम्हाला माहिती आहे की रनिंगच्या स्पर्धेमध्ये एका सेकंदानं जेव्हा गोल्ड मेडल जाताना, तेव्हा ते दुःख आपल्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारतामध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, जागतिक काही स्पर्धा होत असतात. जागतिक स्पर्धा ही ऑलिम्पिक स्पर्धा आहे, दर चार वर्षांनी स्पर्धा होत असते. भारतामध्ये खेलो इंडिया नावाची फार मोठी आता स्पर्धा होणार आहे, या स्पर्धेचे तुम्ही हिस्सा व्हावा अशी मी मनापासून इच्छा बाळगतो. आपल्याला गव्हर्नमेंटनं फार मोठा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी तयार करून दिलेला आहे, यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे, तुम्ही जिंकायला पाहिजे. की मी जिंकणार, मी विजयी होणार ही भावना आपल्या रक्तात असली पाहिजे. मग मी कुठून आलो, मी गरीब आहे, डझंट मॅटर, ह्याच्याशी काही तुम्हाला महत्त्व नाही. आणि मला उद्यापासून कारणसुद्धा सांगायचे नाही. सर मी करणार आहे, नसल झाला माझा अभ्यास तर मी सर बसणार आहे. आपण बऱ्याच पद्धतीनं चुकीचं बोलतोय, सर माझा अभ्यास झाला नाही, तसं नाही बोलायचं. सर मी तुम्हाला अभ्यास करून देणार आहे असं बोलायचं. काही कारणानिमित्त सर माझा अभ्यास झाला आहे असं बोलायचं. मला बरेच विद्यार्थी म्हणतात, सर मी घरी जाऊ का? घरी कशाला जातो? इथं बसून अभ्यास करून दे ना मला. हे चुकीचं बोलतोय आपण, कारण आपल्याला त्या पद्धतीनं सांगितलेलं असतं असं कळायचं नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खऱ्या अर्थानं आपला आजचा विद्यार्थी हा देशाचा नायक असतो, तो भविष्याचा नायक असतो, राष्ट्राचा नायक असतो. तुमच्या कुटुंबाची तुम्ही नायक आहात. आणि असं जर तुम्ही जीवनामध्ये जर चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतलं, तुमची मनाची मानसिकता जर तयार केली, तर खऱ्या अर्थानं तुमचं कल्याण होईल, तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल, समाजाचं कल्याण होईल, पर्यायाने राष्ट्राचं कल्याण होईल. आपला भारत देश सुजलाम सुफलाम आहे, आणि तुमच्यासारख्या हुशार, जाणीवपूर्वक असणाऱ्या मुलांची आपल्या राष्ट्राला गरज आहे. हाडाच्या शिक्षकांची आपल्या राष्ट्राला गरज आहे, आणि ते तुमच्यातूनच निर्माण होणार आहे. आणि म्हणून तुम्ही जे काही आपण शिकतो आहे ते चांगल्या पद्धतीनं शिका. तुम्ही शिक्षकांना प्रश्न विचारायला शिका. तुम्ही जिज्ञासू वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे, संशोधक वृत्ती तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. ते तुम्ही शिका, तरच तुम्ही देशाचं भविष्य होणार. आणि मला अशी अपेक्षा आहे, तुम्ही जर माझ्या पद्धतीनुसार, माझ्या डायरेक्शननुसार जर शिकले, तर खऱ्या अर्थानं या समाजाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशी मी आजच्या मार्गदर्शनाच्या या निमित्तानं मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि माझं दोन शब्द जे मार्गदर्शन आहे ते आज इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.